नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना? तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत गोव्यामधील पणजीमध्ये. तर मित्रांनो, पणजीमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस असा प्रश्न पडतो की आपल्याला फिरायचं काय नक्की. तर मित्रांनो, आज आपण फिरणार आहोत अशाच पणजीमध्ये शहरामध्ये असलेल्या अशा महत्त्वाचे प्लेस आहे ते आपण फिरणार आहोत. तर मित्रांनो, आत्ता आम्ही घेतलेली आहे या ठिकाणी एक स्कूटी, म्हणजेच एक गाडी घेतलेली आहे. तिला 500 रुपये आपण पे केले आणि हीच गाडी घेऊन आज आम्ही पूर्ण दिवस भटकणार आहोत या पणजीम शहरामध्ये. आणि या पणजीम शहरामध्ये असलेली महत्त्वाची ठिकाणं पाहणार आहोत आणि जी तुम्हाला मी दाखवणार आहे. चला. तर मित्रांनो, आपण पहिल्या पॉईंटला चाललो आहे. आता आम्ही जरा डिस्कस केलं तर पहिला पॉईंट आपण चाललो आहे ज्या ठिकाणी सिंगम पिक्चरची शूटिंग झाली होती, ते अशा डोनापुली व्ह्यू पॉईंटला. तर आपण पहिले तिकडे जाऊ आणि मग तिकडला पॉईंट बघितल्यानंतर आपण. तर मित्रांनो, आपण पाहत आहे हा समोर असलेला पणजीम शहराच्या मधोमध असलेला हा समुद्र. तर मित्रांनो, या समुद्रामध्ये, म्हणजे या खाडीमध्ये आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सगळे कसिनोंचे मेन एंट्रन्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता जरी ते साधे वाटले असते, संध्याकाळी मात्र याच्याकडे लाईटीचा झगमगाट असतो आणि हा संध्याकाळच्या वेळेस याची मज्जा काहीतरी वरच असते. तर मित्रांनो, आत्ता आम्ही भरतोय पेट्रोल. कुठलीही गाडी घेतली तुम्ही, त्यामध्ये पेट्रोल एकदम थोडंसं असतं, त्यामध्ये पद्धत तुम्हाला पेट्रोल पंपापर्यंत जाऊ शकतं. आता आपण 300 रुपयाचं पेट्रोल भरलंय आणि 300 रुपयाच्या पेट्रोलमध्ये पूर्ण दिवस आपला निघणार आहे. तर मित्रांनो, आपण डोनापोली या जेटी काय जाताना आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी जे मेन रस्त्यापासून डोनापोलीपर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावरती आपल्याला जास्त मोठ्या गाड्या आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाही आहे. ह्या ज्या गाड्या पाहताय तुम्ही, ह्या सकाळी आलेल्या लवकर गाड्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या मेन रस्त्यापासून तर इथपर्यंत पायी यावे लागेल जर तुम्ही थोडंसं लेट आले तर. परंतु टू व्हीलर असेल तर काही टेन्शन नाही, टू व्हीलर डायरेक्ट आतमध्ये येते. आता आपण येऊन पोचलो डोनापोली जेटीवरती आणि इथे तुम्हाला जर तिकीट पाहिलं तर हे मोठ्या माणसासाठी तुम्हाला 50 रुपये आणि छोट्या लहान मुलांसाठी तुम्हाला 25 रुपये तिकीट द्यावं लागतं. आणि जर तुम्ही स्थानिक असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं तिकीट द्यायला लागत नाही आहे. तर आपण तिकीट काढून आतमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा संपूर्ण पुढचा परिसर. खरं तर ही डोनापोली जेटीला आता नवीन केलेली आहे, कारण की पहिले तर एवढं भारी नव्हतं, तर आता काही दिवस बंद होते आणि आता तुम्ही इथला सगळा परिसर हा पाहू शकता, अगदी सुंदर आहे. तर मित्रांनो, समोर आपल्याला वरती जायचं आहे आणि वर जाताना आमच्याजवळ होती बॅग. ही बॅग इतकी जड होती की उन्हाच्या कारामध्ये आम्हाला एकट्याला नेता येत नव्हती, आम्ही दोघांनी धरून ती बॅग वरती घेऊन चालली. आणि वरती आल्यानंतर पाहू शकताय मनमोहक असं हे दृश्य. समोर पाहतोय आपण निळाभोर असा समुद्र आणि इथे असलेले हे सेल्फी पॉईंट तुम्ही पाहू शकताय आणि इथली मजा इथे आल्यानंतरच कळते. पाहून झालेलं आहे. आता आपण जाता आता जाणार आहोत मिरामार बीचला, जो आपल्या रस्त्यामध्येच पाहायला भेटेल. आपण आता तिकडे जाऊया. रेलेलं आहे वे टू बीच. आता आपण गाडी लावून या इथनं सरळ आपण बीचला जाऊ शकतो, या मिरामार मिरमार बीचला. तर जातानाच मस्त अशा तुम्हाला समोर दिसतो तो झाडांच्या मधोमध तो आहे समुद्र किनारा. आपण नाही संध्याकाळच्या वेळेस असतात ना. तर आपण मिरामार बीचला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळीकडं लोकच लोक दिसन. परंतु या समुद्र किनाऱ्यावरती आल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात, जसे की तुम्ही इथे बोटिंग करू शकताय, जम्पिंग करू शकताय, असे अनेक जे की तुम्ही पॅराग्लायडिंगसुद्धा करू शकताय. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावरती एकदम निवांत असं वाटेल, त्यामुळं आल्यानंतर हा समुद्र किनारा पाहायला विसरू नका. समुद्र किनारा पाहिल्यानंतर आत्ता आम्ही आलो आहोत मोस्ट ब्युटिफुल अशा गार्डनला, म्हणजे पणजीम गार्डनला.
तर हे गार्डन हे पंजिम शहराच्या एकदम मधोमध आहे. तुम्ही जर या गार्डनला आले की तुम्हाला लक्षात येईल की किती भलं मोठं हे गार्डन आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर लहान मुलं असेल किंवा छोटी मोठी मुलं असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी असलेल्या अशा पद्धतीच्या बोटिंग तुम्ही इथे करू शकता. आणि हे गार्डन मी सांगितल्याप्रमाणे खूप मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे तुम्ही जर वॉकिंग करून जर फिरलात तर तुम्ही दमसाल, तरीही सुद्धा हे गार्डन संपणार नाही असं हे गार्डन आहे. आणि हे गार्डनची एक बाजू ही समुद्रकिनारी आहे, त्यामुळे समुद्रकिनाऱ्याला सुद्धा आपल्याला वॉकिंगसाठी मस्त आहे. तर त्यानंतर आम्ही निघालो पुढे, जी की ही सुद्धा जागा खूप मोस्ट ब्युटिफुल आहे, कारण की ह्या जागेवरचे फोटो तुम्ही अनेकदा इंस्टावरती पाहिले असाल. म्हणजेच या ठिकाणी असलेलं फॉन्टेनस जे पोर्तुगीज घर आहे, जी जुनी पोर्तुगीज घर आहे ती पाहण्यासाठी आपण चालू आहोत. आणि ही या ठिकाणी बघत असलेली ही पोर्तुगीज घरे खूप कलरफुल आहे आणि त्यामुळे इथे अनेक पर्यटक अनेक लोक या ठिकाणी येऊन फोटो काढण्याला त्यांना आवडतं. आणि हेच फोटो खरं तर सगळीकडे आता आपण व्हायरल झालेले पाहू शकतोय. आम्ही सुद्धा येथे आलो, आमच्याकडे टू व्हीलर असल्यामुळे आम्ही मस्तपैकी टू व्हीलरची या संपूर्ण परिसराची एक राईड केली. त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेगवेगळी जुनी आणि म्हणजे शेकडो वर्षापूर्वीची घरं आम्हाला पाहायला भेटली. तर तुम्ही या रस्त्याने फिरत असताना तुम्हाला आजूबाजूला फक्त एकच गोष्ट दिसेल, ती म्हणजे अनेक पर्यटक या ठिकाणी फोटो काढताना तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला भेटेल. हा परिसरच खूप सुंदर आहे, त्यामुळे इथे आल्यानंतर तुम्हाला फोटो काढण्याचा मोह हा आवरत नाहीये. आणि तसेच त्यामुळेच लोक इथे तुम्हाला फोटो काढायला उभी असलेली आपल्याला सगळीकडे दिसतात. आणि हा परिसर मी म्हणल्याप्रमाणे खूप मोठा आहे. आम्ही टू व्हीलरवरती फिरलो आणि हा फिरत असताना आजूबाजूचा परिसर पाहिला आणि मन तृप्त झालं असंच म्हणावं लागेल. आणि हा परिसर पाहिल्यानंतर आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत, जे ठिकाण खरं तर खूप लोक कमी लोकांना माहिती आहे आणि त्याचा रस्ता याच फॉन्टेनसवरनं जातो, तो म्हणजे मारुतीराई टेम्पल, जे की याच्या जवळच आहे. तर हे टेम्पल अतिशय सुंदर आहे आणि हे टेम्पल पाहण्यासाठी तुम्ही जर आले तर तुम्हाला याचा कलरफुल टेम्पल पाहूनच तुमचं मन हे नक्कीच प्रसन्न होईल. आणि या मंदिरामध्ये असलेली मारुतीरायाची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक आहे. आणि उंच डोंगरावरती असलेलं हे मंदिर, तुम्ही वरती मंदिराला गेले तर खाली तुम्हाला संपूर्ण गोव्याचा म्हणजेच पणजी शहराचा सगळा परिसर तुम्ही इथनं पाहू शकता. तर असं हे मंदिर तुम्ही आले की नक्की पहा, कारण खूप कमी लोकांना हे माहिती असलेलं मंदिर आहे. त्यामुळं जर तुम्ही जर पणजीमध्ये असाल तर हे मंदिर पाहायला विसरू नका. आणि नंतर मित्रांनो, आत्ता आपण चाललो आहोत ते म्हणजे बॉलिवूडमध्ये असलेलं, प्रत्येक बॉलिवूड पिक्चरमध्ये बहुतेकदा असलेलं हे चर्च जे आहे, पणजिम चर्च म्हणून याला ओळखलं जातं. हे सुद्धा खूप हजारो वर्ष जुनं आहे आणि याच पणजिम शहराच्या मधोमध चौकामध्ये असलेलं हे चर्च पाहायला तुम्ही विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे चर्च आहे हे आहे फॉन्टेनसच्या जवळ, त्यामुळे तुम्ही इथला परिसर पायी सुद्धा फिरू शकता. तुम्ही दोन्ही ठिकाणं एकाच वेळेस करू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे ठिकाणं पाहिलेले आहे आणि आम्ही नेक्स्ट चाललो आहोत. आत्ता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे आपला या ठिकाणी असलेला कसिनो पाहण्याचा. तर मित्रांनो, तुम्ही इतर या ठिकाणी आले तर नक्कीच संध्याकाळची नाईट लाईफ जी गोव्याची म्हटली जाती ती ही असते, म्हणजे या ठिकाणी असलेला कसिनो. तर अनेक कसिनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात, जे की तुम्हाला पाण्याच्या मधोमध आहे आणि तुम्ही या पाण्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्ण रात्र एन्जॉय करू शकता या कसिनोमध्ये. जर तुम्हाला कसिनो खेळायचं असेल तर कसिनो खेळू शकता, नसेल तर इथं अनेक मनोरंजनासाठी वेगवेगळे इव्हेंट असतात, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण पणजी शहरातील ही महत्त्वाची ठिकाणं पाहिलेली आहे. आणि जर तुम्हाला हा ही ठिकाणं आवडली असेल किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दत्ता माळसकर व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.